हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण राईट अँगल्ड ट्रायंगलमध्ये स्टँडर्ड अँगल्ससाठी ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काय असतात ते पाहूया. त्यासाठी एक राईट अँगल्ड ट्रायंगल ड्रॉ करूया. मी एक राईट अँगल्ड ट्रायंगल ड्रॉ केला आहे. हा 90 आहे, सपोज हा 30 आहे आणि हा 60 डिग्री आहे. तर सपोज आपण 30 डिग्री अँगल कन्सिडर करून ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज लिहूया. तर 30 डिग्रीच्या अपोजिट साईड आपण एनी दाखवतो. अपोजिट साईडने मी एनी दाखवतो. आपण ॲडजसन साईड बी आणि हायपोटेनियस सी. इथे साईन 30 साठी आपल्याला काय लिहावं लागेल? साईन 30 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन अपोजिट साईड इज ए अपॉन हायपोटेनियस इज सी. तर असं निदर्शनास आलं जेव्हा हा रेशो घेतो आपण 30 डिग्रीसाठी, तर तो रेशो नेहमी 1/2 येतो. म्हणजेच काय, समजा ए इज इक्वल टू 3 असेल तर सी हा 6 येतो. म्हणजे 3/6 इज 1/2. समजा हेच अँगल घेऊन आपण जर मोठा ट्रायंगल ड्रॉ केला, म्हणजे आता याला पॅरलल ही काढली आणि ह्या हायपोटिनियसला ही काढली पॅरलल, म्हणजे हा अँगल 30 असणार. तर आता इथे ए म्हणजे ही हाईट वाढलेली आहे, सपोज ती 5 झाली सपोज, तर त्याच प्रमाणात हा हायपोटिनियस पण वाढणार आहे. तर तो ॲटोमॅटिकली 10 होऊन जाईल. म्हणजे शेवटी हा रेशो काय येईल? ए बाय सी. म्हणजे आता नवीन त्याचे डायमेन्शन्स किंवा मेजरमेंट्स 5/10, शेवटी 1/2 येणार आहे. तर साईन 30 हा नेहमी काय असतो? याच्यावरून कन्क्लुजन काढता येईल की साईन 30 इज ऑलवेज इक्वल टू 1/2. तर जेव्हा आपण आता cos 60 घेऊ तेव्हा काय होईल? तर cos 60 घेताना आपल्याला ॲडजसन साईड घ्यावी लागेल, म्हणजे ही साईड ॲडजसन साईड, जे जी 30 अपोजिट आहे ती 60 ॲडजसंट आहे. म्हणजे परत तोच रेशो येईल, म्हणजे ए अपॉन सी म्हणजे 1/2 येईल. ह्याचा अर्थ काय की साईन 30 आणि cos 60 हे सेम असतात. ह्याच्यावरून एक आपल्याला जनरल फॉर्म्युला तयार करता येईल. दिस इज व्हॅलिड फॉर एनी अँगल. तर साईन 90 - थीटा इज इक्वल टू cos थीटा आणि cos 90 - थीटा इज इक्वल टू sin थीटा. आता cos 30 काय येतं बघूया. तर cos 30 असतं हे पहा, जेव्हा आपण cos 30 घेऊ तेव्हा ॲडजसन साईड आपल्याला बी घ्यावी लागेल आणि हायपोटिनियस ही सी घ्यावी लागेल. तर तो रेशो नेहमी √3/2 असतो. तो रेशो नेहमी √3/2 असतो. अशा रीतीने साईन कॉस टॅनच्या सगळ्या स्टँडर्ड व्हॅल्यूजसाठी आपण सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज लिहू शकतो. त्यासाठी एक टेबल आप तर हा एक टेबल बनवूया. व्हर्टिकल डायरेक्शनला आपण रेशोज लिहूया, रेशो, आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शनला अँगल लिहूया, अँगल. सुरुवातीला साईन रेशोज, साईन रेशोज, नंतर कॉस रेशोज, नंतर टॅन रेशोज. त्याचे रेसिप्रोकल नंतर बघूया. आता इथे स्टँडर्ड अँगल्स लिहूया. 30, 60, 45, 90, 0, 180 हे सगळे स्टँडर्ड अँगल्स आहेत. नॉन स्टँडर्ड अँगल कुठले आहेत? जसे की 34, 31 वगैरे, 0 डिग्री. ओके, तर साईन 30 असतं 1/2,
साईन 45 असतं 1/√2, साईन 60 असतं √3/2, साईन 90 असतं 1 आणि साईन 0 0 असतं. तुम्हाला फक्त पहिला रो लक्षात ठेवावा लागेल, तर दुसरा रो ॲटोमॅटिकली तुम्हाला लिहिता येईल. कॉस 30 आणि साईन 60 हे सेम असतात, त्यामुळं ही व्हॅल्यू इथं कॉपी करायची आणि साईन्स 30 हे कॉस 60 बरोबर असतं म्हणून ही व्हॅल्यू इथं कॉपी करायची. इथं कॉपी करायची आणि हे ॲज इट इज इथं कॉपी करायचं, कारण काय साईन 45 आणि कॉस 45 हे इक्वल असतात आणि त्याची व्हॅल्यू 1/√2 असते. आता टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा आपण कॉस थिटा असतो, त्यामुळे साईन सॉरी टॅन 30 लिहिताना या दोघांचा रेशो घ्यायचा, साईन 30/cos 30. हा रेशो घेतल्यानंतर डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल होईल आणि इथे आपल्याला 1/√3 भेटेल. टॅन 45 लिहिताना साईन 45 आपण कॉस 45, तर हे दोन्ही व्हॅल्यूज सेम असल्यामुळे साईन 45 कॉस 45च्या इथं रेशो 1 येईल. टॅन 60 इज इक्वल टू साईन 60 आपण कॉस 60, तर √3/2 आपण 1/2, 2 कॅन्सल होतील डिनॉमिनेटरचे आणि इथं आपल्याला √3 रेशो भेटेल, म्हणजे टॅन 60 हा √3 असेल. तर त्याच्यानंतर याचे रेसिप्रकल्स बघूया आपण. तर साईनचा रेसिप्रकल कोसेक, कॉसचा रेसिप्रकल सेक आणि टॅनचा रेसिप्रकल हा कॉट असतो. तर आता बघा, साईन 30 1/2 आहे, तर कोसेक 30 म्हणजे साईन 30चा रेसिप्रकल 1/2चा रेसिप्रकल हा 2 येईल. पुन्हा सेक 30 म्हणजे कॉस 30चा रेसिप्रकल, कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 आहे, त्याचा रेसिप्रिकल 2/√3. कॉट 30 म्हणजे टॅन 30चा रेसिप्रिकल, टॅन 30 1/√3 आहे, त्यामुळे कॉट 30 हे √3 येईल. त्याच्यानंतर आता कोसेक 45, कोसेक 45 म्हणजे साईन 45चा रेसिप्रिकल, साईन 45 1/√2 आहे, त्याचा रेसिप्रिकल √2 येईल. सेक 45 म्हणजे कॉस 45चा रेसिप्रकल, हा पण √2 येईल. आणि कॉट 45 हा टॅन 45चा रेसिप्रकल, 1चा रेसिप्रकल 1च येईल. तर पुढे कोसेक 60 हा साईन 60चा रेसिप्रकल, म्हणजे √3/2चा रेसिप्रकल 2/√3. सेक 60 म्हणजे कॉस 60चा रेसिप्रकल, कॉस 60 1/2 आहे, त्याचा रेसिप्रकल 2 येईल. आणि कॉट 60 हा टॅन 60चा रेसिप्रकल, टॅन 60√3 आहे, त्यामुळे त्याचा रेसिप्रकल 1/√3 येईल. तर कॉस 90 0 असतो आणि कॉस 0 हा 1 असतो. तर टॅन 90 म्हणजे साईन 90/cos 90, म्हणजे 1/0. 1/0 तसं तर इन्फिनिटी येतं, पण इन्फिनिटीचा कन्सेप्ट हा 11th स्टँडर्ड ऑनवर्ड्स यूज केला जातो, ते स्कूल लेवलला सांगत नाहीत, इथे नॉट डिफाईंड असं लिहितात. हे नॉट डिफाईंड, टॅन 90 इज नॉट डिफाईंड. आणि टॅन 0 हा साईन 0/cos 0, 0/1 इज 0. तर कोसेक 90, कोसेक 90 म्हणजे साईन 90चा रेसिप्रकल, साईन 91 आहे, तर 1चा रेसिप्रकल 1च येईल. आणि कोसेक 0 हा साईन 0चा रेसिप्रकल, साईन 0 0 आहे, त्याचा रेसिप्रकल 1/0, म्हणजे इथे नॉट डिफाईंड लिहावं लागेल आपल्याला. तर सेक 90 म्हणजे कॉस 90ची जी व्हॅल्यू आहे त्याचा रेसिप्रकल, कॉस 90 0 आहे, त्याचा रेसिप्रकल हा नॉट डिफाईंड लिहावं लागेल, इन्फिनिटी येतो. आणि सेक 0 म्हणजे कॉस 0 1 आहे, त्याचा रेसिप्रकल 1चा रेसिप्रकल 1च येईल. आणि आता कॉट 90 हा टॅन 90चा रेसिप्रकल, टॅन 90 नॉट डिफाईंड म्हणजे इन्फिनिटी आहे आणि इन्फिनिटीचा रेसिप्रकल हा 0 येतो. आणि कॉट 0 हा टॅन 0चा रेसिप्रकल, 0चा रेसिप्रकल 1/0 म्हणजे इन्फिनिटी, इन्फिनिटी आपण वापरत नाही ते स्कूल लेवलला, तर हा नॉट डिफाईंड येईल. तर ह्या व्हिडिओ पुरतं एवढंच, आपण पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट किंवा प्रॉब्लेमसकट सह भेटूया.
थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टिल देन गुड बाय.